श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीनं AI तंत्रज्ञानानं शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम होत असून आगामी काळात कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि श्री दत्त कारखाना संलग्न विचाराने काम करण्यावर भर देणार आहे. नवीन अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन आणि जमीन शाबूत ठेवण्याच्या प्रयत्नाला दत्त कारखाना खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी दिली. समर्थ मंगल कार्यालय शिरोळ येथे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं आयोजित गाळप हंगाम 2023-24 ऊस पीक स्पर्धा, बक्षीस वितरण व आधुनिक शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर व विदेशी भाजीपाला उत्पादन व विक्री व मार्गदर्शन याविषयी शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे मृदाशास्त्र विशेषज्ञ डॉक्टर विवेक भोयटे यांनी शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर याविषयी मार्गदर्शन करताना म्हणाले, शेतीची वाटचाल वेगळ्या पद्धतीने बदलत चालली. वारंवार बदलणाऱ्या निसर्गाबरोबर आपल्याला बदल घडवून शेती केली नाही तर मागं पडू शकतो. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केल्यास मशागत, रोप लागवड, आंतरमशागत, रोग व कीड नियंत्रण, खत, तण, पाणी आणि खोडवा व्यवस्थापन अचूक पद्धतीने करून कमी खर्चात उत्पादन वाढ होण्यास मदत होईल. प्रकल्प समन्वयक तुषार जाधव यांनी उपग्रह तंत्रज्ञान, AI संवेदके तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, न्यूरोसेन्स किट, पीक नियंत्रण, सुक्रोजचं प्रमाण, शेतात येणाऱ्या अडचणी, हवामान बदल, माती परीक्षण, पाणी परीक्षण, रोग विकिडीचे संभाव्य धोके, ताणतणाव, शेतकऱ्यांसमोर रोज येणारी शेतीतील आव्हानं यावर AI तंत्रज्ञानानं रोजच्या रोज अचूकपणे मार्गदर्शन याची विस्तृत माहिती दिली आहे. तसेच विदेशी भाजीपाला उत्पादन व विक्री, सेंद्रिय शेती, विषमुक्त अन्न, समूह शेती याविषयी तुषार जाधव यांनी अनमोल मार्गदर्शन केलं. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यात आली. गाळप हंगाम 2023-24 ऊस पीक स्पर्धेतील संजय डफळापुरे, भाऊसो पसारे, चंद्रकांत गातडे, अताउल्ला पटेल, अभिजित खोत, संजय पाटील, जम्बुकुमार चौगुले या 8 शेतकऱ्यांचा तसेच गाळप हंगाम 2023-24 एकरी 100 मेट्रिक टनापेक्षा जास्त उत्पादन घेणाऱ्या अण्णासाहेब मगदूम, वैभव शेरीकर, गणपती नवदे, चैतन्य साजने, सागर समगे, आदिनाथ लठ्ठे, अशोक चौगुले, सुभाष पाटील, भरत सुतार, ज्योती गंगधर या 10 शेतकरी सभासदांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झालं. स्वागत कार्यकारी संचालक MVB पाटील यांनी केलं तर प्रास्ताविक मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाना यांनी केलं. सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केलं. आभार माती परीक्षक AS पाटील यांनी मानले. यावेळी चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन चंद्रचंद्र पाठक यांच्यासह सर्व संचालक, संचालिका रणजित पाटील, अप्पासाहेब लठ्ठे, महादेव धनवडे आदींसह कारखाना सभासद, शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी शिरूळहून संदीप अडसूळ.